आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. आज धनगर समाजाच्या धनगर आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या 27 संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि या 27 संघटनांनी मिळून मल्हार आर्मी नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी आम्ही आता लढा उभा करणार आहोत. धनगर आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या 70 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे. अनेक वर्ष झाले जे सरकार इथे धनगर समाजाला फसवण्याचा प्रयत्न करते. गेल्या सरकारमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे सुद्धा होते आणि त्यांनी त्यावेळेस या पंढरपूर या ठिकाणी आले असताना या इथे विठ्ठलाच्या साक्षीने पांडुरंगाच्या साक्षीने धनगर समाजाला आरक्षणाच्या संदर्भात एक शब्द दिला होता की जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. त्यावेळेस त्यांनी भाजपवर दबाव टाकून आरक्षणाच्या संदर्भात आवाजसुद्धा उठवला होता. परंतु आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि आमची त्यांना विनंती आहे की त्यावेळेस जसं त्यांनी आवाज टाकून त्याच्यावर दबाव टाकला होता त्याचप्रमाणे आज त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊन धनगर समाजाला न्याय द्यावा. आणि त्यांनी जर धनगर समाजाला आरक्षण नाही दिले तर हा धनगर समाज जसा ह्याच्या अगोदरच्या अनेक सरकारच्या विरोधात गेला आरक्षण नाही दिलं म्हणून तसं यावेळेसही त्यांच्या विरोधात जाईल. आणि आमची त्या उद्धव ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला 18 मार्चच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी. अन्यथा 18 मार्चला आम्ही बायका पोऱ्या गुराढोरं शेळ्या मेंढ्यासहित आमच्या संपूर्ण धनगर समाजाची काय वाद्य असतील जे काय पारंपरिक वेशभूषा असेल ते करून आम्ही मातोश्रीच्या समोर उपोषणाला बसणार आहोत. आमचं उपोषण हे आमरण उपोषण असणार आहे आणि या उपोषणामधून पासून जे काय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याच्यासाठी सर्वस्वी तेच स्वतः जबाबदार असतील. आमच्या सरकारला विनंती आहे की त्यांनी धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावं आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा. अल्टिमेटम का 21 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतोय. आता आज बैठक संपली झाली इथं 18 मार्चचा वेळ दिला कालावधी दिला त्यांना.